हाय फ्रेंड्स आजच्या लेसन मध्ये आपण इंग्लिश बोलण्यासाठी अत्यावश्यक असे दहा होप्स शिकणार आहोत हे होप्स आपण जोड्यांच्या रूपाने सहजपणे शिकणार आहोत सो स्टार्ट आर फर्स्ट पेअर इज कलेक्ट अपोजिट डिस्ट्रीब्युट सुरुवातीला आपण कलेक्ट समजून घेऊया मराठीमध्ये अर्थ होतो जमवणे गोळा करणे कलेक्ट चे होप फॉर्म पहा बेस फॉर्म आहे कलेक्ट म्हणजे जमवणे पास्ट फॉर्म आहे कलेक्टेड म्हणजे जमा केले पार्टिसिपल आहे कलेक्टेड म्हणजे जमा केलेले आणि व्ही फोर हो आहे कलेक्टिंग म्हणजे जमा करत आहे लेट प्रॅक्टिस इन सम एक्झाम्पल्स मला जुनी नाणी गोळा करण्यास आवडतात आय लव्ह टू कलेक्ट ओल्ड कॉइन्स आय लव्ह टू कलेक्ट ओल्ड कॉइन्स शिक्षकांनी पेपर गोळा केले कलेक्टेड पेपर्स टीचर कलेक्टेड पेपर्स मी त्याविषयी काही माहिती गोळा करत आहे collecting some information about it. I am collecting some information about it. आता कलेक्टचा अपोजिट वर्ड आहे डिस्ट्रीब्यूट म्हणजे वितरित करणे पसरवणे किंवा वाटणे याचे हो फॉर्म पहा बेस फॉर्म आहे डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटणे पास्ट फॉर्म आहे डिस्ट्रीब्युटेड म्हणजे वाटले पास्ट पार्टिसिपल आहे डिस्ट्रीब्युटेड म्हणजे वाटलेले आणि व्ही फोर आहे डिस्ट्रीब्युटिंग म्हणजे वाटत आहे लेट्स प्रॅक्टिस इन सम एक्झाम्पल्स शिक्षकांनी प्रश्नपत्रिका वाटप केल्या टीचर डिस्ट्रीड क्वेश्चन पेपर्स टीचर डिस्ट्रीब्युटेड क्वेश्चन पेपर्स गरीबांना अन्न वाटप करण्यात आले फूड वॉज डिस्ट्रीब्युटेड टू दो फूड वॉज डिस्ट्रीब्युटेड टू दि पो मी वर्तमान पत्र वितरित करीत आहे न्यूज न्यूज पेपर्स पेपर्स आता आपले नेक्स्ट पेयर आहे कंबाईन अपोजिट गिव्हाइट सुरुवातीला आपण कंबाईन होप समजून घेऊया मराठी मध्ये अर्थ होतो मिसळणे एकत्र करणे कंबाईनचे चे होप फॉर्म पहा बेस फॉर्म आहे कंबाईन म्हणजे मिसळणे पास्ट फॉर्म आहे कंबाइंड म्हणजे मिसळले पास्ट पार्टिसिपल आहे कंबाइंड मिसळलेले ही फोर आहे कंबाईनिंग म्हणजे मिसळत आहे लेट्स प्रॅक्टिस इन सम एक्झाम्पल्स तिने दोन कल्पना एकत्रित केल्या शी कंबाईन टू आयडिया टू वन शी कंबाईंड टू आयडिया इंटू वन पाणी आणि साखर एकत्र करा कंबाइंड वॉटर अँड शुगर कंबाइंड वॉटर अँड शुगर मी रस्सा मसाले एकत्र करत आहे स्पायसेस एम कंबाइनिंग ग्रॅव्हि स्पायसेस आता कंबाईंड चा अपोजिट आपण पाहूया डी व्हाइट डी चा मराठी मध्ये अर्थ होतो विभागने हो विभाग फॉर्म समजून घेऊया बेस्ट फॉर्म आहे डी व्हाइट म्हणजे विभागने फॉर्म आहे डिव्हायडर्ड म्हणजे विभागले फास्ट पार्टिसिपल आहे डिव्हायडर्ड विभागलेले आणि व्ही फोर आहे डिव्हायडिंग म्हणजे विभागत आहे लेट्स प्रॅक्टिस इन सम एक्झाम्पल्स कामाचे विभाजन करूया लेट्स डिवाइड दि तीन भागात विभागलेला आहे पिझ्झा इज द पिझ्झा इज पार्ट्स मी विद्यार्थ्यांना दोन गटात विभागत आहे एम डिव्हाइडिंग स्टुडंट्स इंटू टू ग्रुप्स एम डिव्हाइडिंग स्टुडंट्स इनटू टू ग्रुप्स आता होपची नेक्स्ट पीअर पाहूया अटॅच अपोजिट डिटॅच सुरुवातीला अटॅच समजून घेऊया मराठी मध्ये अर्थ होतो अटॅचचा जोडणे संलग्न करणे होप फॉर्म पहा बेस फॉर्म आहे अटॅच म्हणजे जोडणे पास्ट फॉर्म आहे अटॅच जोडले पास्ट पार्टिसिपल आहे अटॅच्ड जोडलेले ही फोर आहे अटॅचिंग म्हणजे जोडत आहे लेट्स प्रॅक्टिस इन सम एक्झाम्पल्स कृपया संलग्न केलेली फाईल पहावी प्लीज चेक प्लीज चेक जनरली अशा सेंटेन्स वापर आपण ईमेल मध्ये करतो मी दोन फाईल जोडत आहे आय एम अटॅचिंग टू फाईल्स आय एम अटॅचिंग टू फाईल्स भेट वस्तूला ग्रीटिंग कार्ड जोडलेले होते ग्रीटिंग कार्ड वॉझ अटॅच टू द गिफ्ट ग्रीटिंग कार्ड वॉझ अटॅच टू द गिफ्ट आता अटॅच अपोजिट वर्ड पाहूया डिटॅच मराठी मध्ये अर्थ होतो अलग करणे वेगळा करणे डिटॅच चे होप फॉर्म पहा बेस फॉर्म आहे डिटॅच अलग करणे पास्ट फॉर्म आहे डिटॅच अलग केले पास्ट पार्टिसिपल आहे डिटॅच अलग केलेले हि फॉर आहे डिटॅचिंग म्हणजे अलग करत आहे प्लेस प्रॅक्टिस इन सम एक्झाम्पल्स मेल वरून कागदपत्र घ्या डिटेल्स डॉक्युमेंट फ्रॉम मेल डिटेल्स डॉक्युमेंट फ्रॉम मेल वरचा भाग वेगळा करा डिटॅच डिटॅच तिने स्वतःला अलिप्त ठेवले शी डिटॅच हरसेल्फ सेल्फ शी डिटॅच हरसेल्फ सेल्फ आता होपची नेक्स्ट पेअर पाहूया कनेक्ट अपोजिट डिस्कनेक्ट सुरुवातीला आपण कनेक्ट समजून घेऊया मराठीमध्ये अर्थ होतो जोडणे किंवा संपर्क होणे फॉर्म पहा बेस फॉर्म आहे कनेक्ट म्हणजे जोडणे फास्ट फॉर्म आहे कनेक्टेड म्हणजे जोडले फास्ट पार्टिसिपल आहे कनेक्टेड जोडलेले आणि व्ही फोर आहे कनेक्टिंग म्हणजे जोडत आहे लेट्स प्रॅक्टिस इन सम एक्झाम्पल्स हा पूल दोन खेड्यांना जोडतो दिस ब्रिज कनेक्ट टू विलेजेस दिस ब्रिज कनेक्ट्स टू विलेजेस तो त्या कंपनीशी जोडलेला आहे ही इज कनेक्टेड विथ दॅट कंपनी ही इज कनेक्टेड विथ दॅट कंपनी आपण मला कनेक्ट करू शकता का कॅन यू कनेक्ट मी कॅन यू कनेक्ट मी जनरली असे विधान टेलिफोन वर संदर्भात केले जाते आता कनेक्ट चा अपोजिट वर्ड पाहूया डिस्कनेक्ट म्हणजे वेगळे करणे वेगळे होणे संपर्क तुटणे इत्यादी हो फॉर्म समजून घेऊया बेस फॉर्म आहे डिस्कनेक्ट म्हणजे वेगळे करणे फास्ट फॉर्म आहे डिस्कनेक्टेड म्हणजे वेगळे केले फास्ट पार्टिसिपल आहे डिस्कनेक्टेड वेगळे केलेले आणि व्ही फोर आहे डिस्कनेक्टिंग म्हणजे वेगळे करत आहे लेट्स प्रॅक्टिस इन सम एक्झाम्पल्स आमचा संपर्क तुटलेला होता वी वर डिस्कनेक्टेड वी वर डिस्कनेक्टेड चार्जर वेगळे करा डिस्कनेक्ट दी चार्जर डिस्कनेक्ट दी चार्जर माझा आता संपर्क तुटलेला आहे आय एम डिस्कनेक्टेड नाव आय एम डिस्कनेक्टेड नाव आता होपची नेक्स्ट पेअर पाहूया इन्क्ल्यूड अपोजिट एक्सक्ल्यू सुरुवातीला इन्क्ल्यूड समजून घेऊया इन्क्ल्यूड मराठीमध्ये अर्थ होतो समाविष्ट करणे होप फॉर्म समजून घेऊया बेस फॉर्म आहे इन्क्ल्यूड म्हणजे समाविष्ट करणे पास्ट फॉर्म आहे इन्क्ल्युडे म्हणजे समाविष्ट केले पास्ट पार्टिसिपल आहे म्हणजे समाविष्ट केलेले आणि ही फोर आहे इन्क्ल्युडिंग म्हणजे समाविष्ट करत आहे लेट्स प्रॅक्टिस इन सम एक्झाम्पल्स सर्व काही समाविष्ट करा इन्क्लूड एव्हरीथिंग इन्क्लूड एव्हरीथिंग या किमतीत पिशवी समाविष्ट आहे का डस दॅट प्राइस इन्क्लूड बॅग डज दॅट प्राइस इन्क्लूड बॅग माझ्यासह पाच जण आहेत दे आर पीपल इन्क्लूडिंग मी दे आर फाइव पीपल इन्क्लूडिंग मी इन्क्ल्यूड चा अपोजिट वर्ड आता पाहूया एक्सक्लूड मराठी मध्ये अर्थ होतो वगळणे हो फॉम समजून घेऊया बेस्ट फॉर्म आहे एक्सक्ल्यूड म्हणजे वगळणे फास्ट फॉर्म आहे एक्सक्लुडेड म्हणजे वगळणे फास्ट पार्टिसिपल आहे एक्सक्लुडेड म्हणजे वगळलेले आणि व्ही हो फोर आहे एक्सक्ल्युडिंग म्हणजे वगळत आहे लेट्स प्रॅक्टिस इन सम एक्झाम्पल्स तिला संघातून वगळण्यात आले शी वॉज एक्सक्लुडेड फ्रॉम दी वॉज एक्सक्लुडेड फ्रॉम टीम मी हे वगळू शकत नाही आय आय का एक्सक्लुडे मी ते वगळत आहे इट इट फ्रेंड्स आय होप या टेन होपचा वापर तुम्हाला इंग्लिश मध्ये बोलताना नक्की उपयोगाला येईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अद्याप जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय टेक केअर